सद्गुरु प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। पूर्व परंपरेला अनुसरून प्रथम अगोदर गणेशांना वंदन करते, नंतर सरस्वती शारदा मातेला वंदन करते, नंतर सद्गुरूंना वंदन करते आणि मग बोलायला सुरुवात करते। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरयेत्। महर्षि व्यास रचित श्री महाभारत या थोर ग्रंथाविषयी मी बोलणार आहे। अगदी सोप्या भाषेत बोलणार आहे। जसं घरामधल्या फोटोंचा आपण अल्बम काढून बसतो आणि मग ते प्रसंग, ती माणसं, त्यावेळी काय काय घडलं, काय काय कोण कोण बोलत होतं, हे जसं आपल्याला आठवतं, आपल्याला त्याचं स्मरण होतं, तसं आपण या प्रसंगी आता आणखी महाभारत ग्रंथ पुढे घेऊन बसूया आणि ती ती चित्र डोळ्यापुढे आता उभं करूया। वेळोवेळी केलेल्या उपदेशांचं मनन आणि चिंतन वगैरे करूया। आता आधी मी थोडं महाभारत या ग्रंथाच्या बाह्यांगाविषयी बोलते आणि मग मी कुठल्या विशिष्ट भागावर बोलणार आहे हे नंतर सांगते। मग महाभारत या ग्रंथाचे रचनाकार महर्षी व्यास साधारण 5000 वर्षांच्या पूर्वी ग्रंथ लिहिला गेला। महर्षी व्यासांना अनेक नावांनी ओळखतात बरं का। कृष्णद्वैपायन व्यास म्हणजे हे पराशर ऋषी आणि एका धीवराची म्हणजे कोळ्याची कन्या सरस्वती तिला मत्स्यगंधा असंही म्हणत यांचे पुत्र। मग ते गंगा आणि यमुना या द्वीपामध्ये वाढले, वर्णाने काळे होते म्हणून कृष्ण आणि द्वैपायन द्वैपायनात वाढले म्हणून कृष्ण द्वैपायन व्यास। पुढे त्यांनी बद्रीवनामध्ये तपश्चर्या केली, विविध ग्रंथांचा अभ्यास वगैरे केला म्हणून ते बादरायण व्यास। पुढे वेदांचे 4 विभाग केले म्हणून ते वेदव्यास। त्यांनी विष्णूंचा 17वा अंशावतार असं भागवत महापुराणात म्हटलेलं आहे। व्यास हे काही त्यांचं आडनाव नव्हे, व्यास म्हणजे विस्तार करणारे ते व्यास। या व्यासांनी 18 पुराण आणि 18 महाउपपुराण अशी लिहिली आणि मग महाभारत हा इतिहास ग्रंथ लिहिला। अनेकांना सांगितला, अनेकांना तो शिकवला। इतिहास असं असं झालेलं आहे, घडलेलं आहे तो इतिहास। आता प्रथम हा ग्रंथ एवढा विस्तृत नव्हता, व्यासांनी तर त्याला जय असं नाव ठेवलं होतं। या कुरुकुलाचा इतिहास आणि कौरव पांडव यांची चरित्र, त्यांच्यातला कलह, युद्ध, सर्वनाश एवढाच इतिहास नाही आहे, तर वेदांचं रहस्य, उपनिषदांचं तत्वज्ञान, त्रिकाळांचं वर्णन, त्रिविध धर्मचर्चा, वर्णचर्चा, आश्रमचर्चा यांचं विवेचन आहे। विशेषतः धर्माचं विवेचन यात जास्त करून केलेलं आहे। चारही पुरुषार्थ, धर्म अर्थ, काम मोक्ष हेही सांगितलेले आहे। वेदांचे आणि उपनिषदांचं तत्वज्ञान हे सर्वसाधारण माणसांना समजत नाही म्हणून तेच तत्वज्ञान कथांच्या माध्यमामधून या ग्रंथात समजावून दिलेलं आहे। यात केवळ अध्यात्मशास्त्रच सांगितलेलं नाही आहे तर संसारातील व्यवहार ज्ञानही सांगितलेलं आहे। बुद्धिमान व्यासांनी अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, कामशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याचं पुरेपूर विवेचन या ग्रंथामध्ये केलेलं आहे। थोडस आता बंद केलं होतं।